Thursday. Thursday. वाक्यातील कार्यवाचक शब्दांना आठ नावे देण्यात आलेली आहेत. त्यामध्ये काय आहे तर शब्दांच्या जाती आहेत. माता शब्दांच्या जाती म्हणजे काय तर शब्द आपण किती प्रकारे वाक्यात वापरू शकतो त्या शब्दांच्या जाती असे म्हणतात. शब्दांच्या जाती म्हणजे काय तर शब्द आपण किती प्रकारे वाक्यामध्ये वापरू शकतो त्या शब्दांच्या जाती असे म्हणतात. माता शब्दांच्या आठ जाती आहेत. किती जाती आहेत शब्दांच्या आठ जाती आहेत. कधी कधी काय मुलांना आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो शब्दांच्या जाती किती आहेत तर शब्दांच्या जाती आठ आहेत. आपल्याला याचा अभ्यास ज्या आपण शब्दांच्या जाती अभ्यासणार आहोत या आपल्याला आपल्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठीच नव्हे तर आपण ज्या पुढे काही जास्त आपल्या या वर्तमान युगामध्ये स्पर्धा परीक्षा देणार आहोत त्यासाठी सुद्धा आपल्याला या शब्दांच्या जाती खूप महत्वाच्या आहेत. आता शब्दांच्या आठ जाती आहेत. आपल्याला शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो शब्दांच्या जाती किती आहेत तर शब्दांच्या आठ जाती आहेत. तर त्या कोणत्या कोणकोणत्या आहेत त्या आता आपण अभ्यासणार आहोत. आता आपल्याला या शब्दांच्या आठ जाती अभ्यासायच्या आहेत. आता या ज्या शब्दांच्या आठ जाती आहेत त्याच्यामध्ये विकारी शब्द म्हणजे संवेय त्याला संवेय असे म्हणतात आणि अविकारी शब्द त्याला अव्यय असे म्हटलं जात. आता या शब्दाच्या जातीचे जे दोन प्रकार आहेत या दोन प्रकारांमध्ये या शब्दांच्या आठ जाती विभागल्या आहेत. विकारी शब्दांमध्ये विभागलेल्या आहेत. मग त्यामध्ये नाम सर्वनाम सर्वनाम विशेषण आणि चार क्रियापद आणि पाच क्रिया विशेषण अव्यय. सव्य आहे शब्द योगी अव्यय. सातवे आहे उभयान्वयी अव्यय. आणि आठवे आहे केवळ प्रयोगी अव्यय. शब्दांच्या या आठ जाती आहेत. शब्दांच्या जातींचे दोन प्रकार एक विकारी शब्द आणि अविकारी शब्द. या विकारी शब्दांना संवेय असे म्हटलं जातं आणि या अविकारी शब्दांना अव्यय असं म्हटलं जातं. मात्र शब्दांचे नाम सर्वनाम विशेषण क्रियापद या ज्या शब्दांच्या चार जाती आहेत त्यांना विकारी शब्द असं म्हणायचे. आता विकारी शब्द त्यांना का म्हणायचं आहे तर या ज्या पहिल्या ज्या चार जाती आहेत त्यांना या जातींमध्ये लिंग वचन विभक्ती यानुसार बदल होत असतो. पा यांना विकारी या नाम सर्वनाम विशेषण क्रियापद यांना विकारी शब्द का म्हणायचं आहे तर यामध्ये या पहिल्या चार जातींमध्ये लिंग वचन विभक्ती यानुसार बदल होत असतो आणि हे जे अविकारी शब्द आहेत त्यामध्ये बदल होत नाही. अव्यय बदल न होणारे सव्यय बदलणारे आणि न बदलणारे. अव्यय न बदलणारे सव्यय बदलणारे. म्हणजे आता हे जे नाम सरनाम विशेषण क्रिया आता हे कसं कसं तर लक्षात घ्या. आता समजा आता आपण एखादं उदाहरण पाहू
कुत्रा हा शब्द घेतला ना तर मग आता त्याचे जर आता आपण तुम्हाला काय सांगितलं विकारी शब्दांमध्ये बदल होतो म्हणजे मग आता याचं काय होईल या लिंग बधू काय होईल कुत्री हा शब्द होतो त्याच्यानंतर अनेक वचनामध्ये काय होतो कुत्रे हा शब्द होतो त्याच्यानंतर विभक्ती बदलून काय होतो कुत्र्याने असा शब्द होतो म्हणजे झालं की नाही याच्यामध्ये सगळा बदल म्हणून हा याच्यामध्ये बदल होतो आता समजा सर्वनामाचा जर आपण अभ्यास केला या सर्वनामाचं जर उदाहरण जर पाहिलं तर तो त्याच्यानंतर लिंगामध्ये ती आणि वचनामध्ये ते त्याच्यानंतर विभक्तीमध्ये त्याला या पद्धतीने बदल होत असतो आणि विशेषण जर पाहिलं तर चांगला चांगली चांगले चांगल्याने या पद्धतीने बदल होत असतो क्रियापद आपण एखादं क्रियापद घेतलं दिसतो आता दिसतो ते काय होईल दिसते त्याच्यानंतर दिसतात त्याच्यानंतर दिसल्याने बरोबर आहे की नाही ज्याच्यामध्ये काय झालं आपण नामाचं पाहिलं सर्वनामाचं उदाहरण पाहिलं विशेषणाचं पाहिलं क्रियापदाचं पाहिलं याच्यामध्ये काय झालं या शब्द दिले सांगितले त्याच्यामध्ये काय झालं बदल झाला बरोबर आहे की नाही म्हणजे या बदल होणारे नाम सर्वनाम विशेषण क्रियापद यामध्ये बदल होत असतो या जातींमध्ये लिंग वचन विभक्ती यानुसार बदल होत असतो म्हणून त्यांना काय म्हटलं तर समय असे म्हणतात म्हणजेच काय तर वाक्यात उपयोगात येताना ज्या शब्दांचा मूळ रूपात लिंग वचन विभक्तीने बदल होतो त्या शब्दांना विकारी शब्द म्हणजे समय असे म्हणतात थोडक्यात विकारी म्हणजे काय बदल होणारे आणि अविकारी म्हणजे काय तर वाक्यात उपयोगात येताना ज्या शब्दांच्या रूपात लिंग वचन विभक्तीने बदल होत नाही त्या शब्दांना विकारी अविकारी शब्द असे म्हणतात म्हणजे थोडक्यात अविकारी म्हणजे बदल न घडणारे म्हणजे त्याच्यामध्ये बदल होत नाही मग आता आपल्याला या शब्दांच्या एकेका जातीचा अभ्यास करायचा आहे म्हणजे या शब्दांच्या जाती पाहत असताना प्रथम आपण नाम नाम या जातीचा अभ्यास करणार आहोत प्रथम आपण नाम या शब्दाची अभ्यास करणार आहोत मग आता नाम म्हणजे काय तर आपण पाहतो आपल्या अवती भोवती जेवढ्या वस्तू आपल्याला दिसतात बरोबर आहे की नाही त्यांना आपण ओळखतो तुम्ही ओळखता मी ओळखते मग कशाने तर कशाने ओळखतो आपण त्यांना तर त्यांना दिलेल्या नावाने आपण ओळखतो म्हणजे एखाद्या वस्तूला पदार्थाला त्याच्या गुणधर्माला जी नावे दिली जातात त्यांना काय म्हटलं तर नाम असे म्हणतात नाही का ऐका की एखाद्या वस्तूला पदार्थाला त्याच्या गुणधर्माला जी नावे दिली जातात त्यांना नाम असे म्हणतात म्हणजे आता सृष्टीतील या दिसणाऱ्या न दिसणाऱ्या अदृश्य वस्तू पदार्थ त्यांचे गुणधर्म म्हणजे आता आपण या त्यांना दिलेली जी नावे आहेत त्यावर काही दृश्य स्वरूपात असतात नाम तर काही अदृश्य स्वरूपामध्ये असतात मग आता पहा उदाहरणार्थ हा खडू आहे हा खडू आहे हा आपल्याला दिसतो हा खडू आहे त्यानंतर हा रुमाल आहे हे घड्याळ आहे हा चष्मा आहे म्हणजे ही सगळी दृश्य वस्तू आहेत म्हणजे दिसणाऱ्या ह्या सगळ्या वस्तू आहे मग आता नेमक्या अदृश्य म्हणजे नेमकं काय तर मग आता अदृश्य मध्ये पा मन दिसतंय का नाही प्रेम त्याच्यानंतर आपुलकी जिव्हाळा शौर्य धैर्य हुशारी विद्वत्ता सुख आनंद हे कधी दिसत नाही म्हणजे आता या नामाचे म्हणजे जे आता समीप झालं झाड झालं फूल झालं त्याच्यानंतर पापड झालं त्याच्यानंतर गीता सीता ही सगळी नाम आहेत नदी
डोंगर देश हे सगळे नाम नाम आहे नामाची पुन्हा एक व्याख्या आहे का की नाम जे एखाद्या विशिष्ट किंवा पदार्थाला वस्तूला दिलेलं नाम म्हणजे काय नाम म्हणजे आता जी आपल्याला अशी व्याख्या करता येईल की एखाद्या वस्तूला पदार्थाला त्याच्या गुणधर्माला जी नामे नावे दिली जातात त्यांना नाम असे म्हणतात मग आता नामाचे सुद्धा उपप्रकार आहेत मग आता नामाचे मुख्य प्रकार तीन आहेत ते आपण पाहणार आहोत नामाचे प्रकार जे आहेत ते समजून घ्या आपण नाम सामान्य नाम दुसरं विशेष नाम आणि तिसरं बहुवाचक नाम नामाचे उपप्रकार किती आहेत लक्षात घ्या सामान्य नाम विशेष नाम आणि भाववाचक नाम हे सामान्य नामाचे सुद्धा प्रकार आहेत आता नामाचे हे तीन मुख्य प्रकार सामान्य नाम विशेष नाम आणि भाववाचक नाम आता सामान्य नामाचे पुन्हा मुख्य प्रकार एक समुदाय समुदायवाचक नाम आणि दुसरा पदार्थवाचक नाम नामाचे प्रमुख प्रकार तीन सामान्य नाम विशेष नाम आणि तिसरं भाववाचक नाम सामान्य नामाचे पुन्हा मुख्य प्रकार समुदायवाचक नाम आणि पदार्थवाचक नाम आता पहा या सामान्य नाम प्रथम आपण अगोदर सामान्य नाम म्हणजे काय समजून घेऊया आता एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मांमुळे ज्या वस्तूंना जे सर्वसामान्य नाव दिलं जात त्याला सामान्य नाम असे म्हणतात पुन्हा एकदा एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूंना जे सर्वसामान्य नाव दिले जाते त्याला सामान्य नाम असे म्हणतात म्हणजे आता समजा मुलगा हे काय आहे सामान्य नाम आहे मुलगी सामान्य नाम आहे नदी पर्वत शाळा पुस्तक डोंगर ही काय झाली सामान्य नाम झाली आता या सामान्य नाम सामान्य नामाचे हे दोन उपप्रकार एक समुदायवाचक नाम आता समुदायवाचक नामामध्ये म्हणजे नाम म्हणजे काय आता समुदाय समुदायामध्येच आपल्याला लक्षात येत समुदाय म्हणजे समूह म्हणजे समूहाला दिलेल्या नामाला समुदायवाचक नाम असे म्हणतात मग आता समूहाला म्हणजे आता समजा गट त्याच्यानंतर वर्ग त्याच्यानंतर कळप तसंच सैन्य गुच्छ समिती ही काय झाली समुदायवाचक नामाची उदाहरणं झाली आणि म्हणजे समूहाला दिलेल्या नामाला समूह समुदायवाचक नाम असे म्हटलं जात आता पदार्थवाचक नाम आता पदार्थवाचक नाम म्हणजे काय तर संख्येशिवाय इतर परिणामांनी मोजण्याचे जे पदार्थ आहेत संख्येशिवाय म्हणजे ह्या इतर परिणामांनी मोजण्याचे जे पदार्थ आहेत त्यांना पदार्थवाचक नाम असे म्हटलं जात मग आता त्याचे उदाहरण आता समजा रॉकेट दूध साखर कापड सोने चांदी ही काय आहेत पदार्थवाचक नाम आहे आता त्याच्यानंतर जे घ्यायला आपण सामान्य नाम म्हणजे काय त्याचे उपप्रकार काय समुदायवाचक नाम आणि पदार्थवाचक नाम आता नंबरचा दुसरा प्रकार आहे विशेष नाम आता विशेष नाम म्हणजे काय तर ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एक विशिष्ट व्यक्तीचा प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो त्याला विशेष नाम असे म्हटलं जातं पुन्हा एकदा
ज्या नामाने जातीचा बोध होत नसतो त्या जातीतील एक विशिष्ट व्यक्तीचा प्राण्याचा किंवा वस्तूंचा बोध होत असतो त्याला काय म्हटलं विशेष नाम असं म्हटलं जातं म्हणजे विशिष्ट दिलेलं नाम आणि मग आता त्यामध्ये आपण पहा भारत गंगा त्याच्यानंतर मुंबई पुणे रसिका रश्मी स्नेहल सविता ही या विशेष नामाची उदाहरण आहे त्याच्यानंतर म्हणजे विशेष नाम त्याच्यानंतर भाववाचक नाम आता भाववाचक नामाला दुसरं नाम आहे धर्मवाचक नाम काय ना धर्मवाचक नाम त्या भाववाचक नामालाच दुसरं नाव काय आहे धर्मवाचक आता भाववाचक म्हणजे काय ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेला गुण धर्म त्यानंतर भाव यांचा बोध होतो त्यालाच भाववाचक नाम असं म्हटलं जातं म्हणजे ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेला गुण धर्म किंवा भाव यांचा बोध होतो त्याला भाववाचक किंवा धर्मवाचक नाम असं म्हटलं जात म्हणजे त्याच्यामध्ये माझा चांगुलपणा धैर्य शौर्य आनंद वात्सल्य गुलामगिरी कीर्ती ही सगळी काय आहे सौंदर्य शहाणपण श्रीमंती शांतता त्याच्यानंतर गुलामगिरी गोडवा नवलाई ही सगळी या भाववाचक नामाची उदाहरण आहेत म्हणजे पा सामान्य नाम विशेष नाम आणि भाववाचक नाम हे नामाची तीन उपप्रकार आहेत हे सुद्धा आपल्याला परीक्षेला विचारलं नामाचे उपप्रकार किती आहेत तीन सामान्य नाम विशेष नाम आणि भाववाचक नाम आता सामान्य नाम म्हटलं ते लक्षात घ्या फुल फुल हे काय झालं सामान्य नाम पण तेच म्हटलं तर मोगरा मोगरा हे काय झालं विशेष नाम आणि तेच मी म्हटलं सुंदर हे काय झालं ते सुंदरता ही काय झाली भावाचं नाम झालं आलं लक्षात सामान्य नाव आपण देश बरोबर आहे की नाही तेच विशेष नाव आपण तेच म्हटलं मी अमेरिका जर्मनी भारत रशिया हे काय झालं विशेष नाम झालं त्याच्यानंतर अजून आपल्याला उदाहरण सांगता येतील आता समजा मुलगा हे सामान्य नाम आहे पण मी जर म्हटलं ते रसिका ते काय होईल विशेष नाम होईल त्याच्यानंतर भावाचक नामामध्ये सुद्धा जे आपुलकी आहे नम्रता आहे त्याच्यानंतर जे काही प्रौढत्व दैवत्व शत्रुत्व ही जी प्रत्यय लावून लागलेली जी आहे ती काही भावाचक नाम आपल्याला सांगता येतील म्हणजे आता तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात आल्या असतील सामान्य नाम विशेष नाम आणि भावाचक नाम आता सामान्य नाम म्हटलं तर सर्व सामान्य दिलेलं सर्व सामान्य दिलेलं नाव त्याच्यानंतर आता झाड जर म्हटलं तर ते सामान्य नामामध्ये येईल जर त्याचा उपप्रकार आपल्याला विचारला तर सामान्य नामामध्ये येईल पण तेच जर मी जर म्हटलं पेरूचं झाड पेरू तर ते कशामध्ये येईल विशेष नामामध्ये मोडेल ते अशा प्रकारे हे नामाचे उपप्रकार आहेत आता आपण पुढची शब्दांची विचार पाहणार आहोत दुसरं सर्वनाम दुसरी शब्दांची जात आहे सर्वनाम आता सर्वनाम म्हणजे काय तर नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात सर्वनाम म्हणजे काय नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या विकारी मग अशी आपण पाहिलं ना विकारी शब्द ते म्हणजे याच्यामध्ये बदल होतो या विकारी शब्द शब्दाला सर्वनाम असे म्हणतात
म्हणजे काय नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. म्हणजे प्रत्येक नामाच्या जागी दुसरा एखादा पर्यायी शब्द आपण वापरतो. प्रत्येक नामाच्या जागी आपण दुसरा एखादा पर्यायी शब्द वापरतो त्याला काय म्हटलं जातं सर्वनाम असे म्हणतात. म्हणजे वाक्यात नामाची पुनरावृत्ती नको, नाम पुन्हा पुन्हा नको, म्हणून वापरला जाणारा जो विकारी शब्द आहे त्याला सर्वनाम असे म्हणतात. मग आता याचं उदाहरण पाहू आपण सर्वनामाचं. आता पहा, राम आंबा खातो, राम आंबा खातो. एक इथं नाम कोणतं आलंय राम, नाम कोणतं आलंय राम. मग आता राम नाम आलंय, म्हणजे व्याख्या काय आहे सर्वनामाची, नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. रामाऐवजी वापरला जाणारा तो, तो आंबा खातो. म्हणजे आता आपण रामाऐवजी कोणता शब्द वापरला, रामाऐवजी तो, म्हणजे तो आंबा खातो. म्हणजे तो हे काय झालं सर्वनाम, तो हे काय झालं सर्वनाम. म्हणजे व्याख्या यावरून आपल्याला व्यक्त लक्षात येत असेल की नाम या सर्वनामाची, आता नामाऐवजी आपण हा वापरला जाणारा तो हा शब्द आहे, बदल झाला की नाही, तो म्हणजे तो हा शब्द. आणि नामाऐवजी जो शब्द वापरला जातो एखादा शब्द त्याला काय म्हटलं जातं सर्वनाम असे म्हणतात, सर्वनाम असे म्हणतात. त्याच्यानंतर आता दुसरं उदाहरण, समीर शाळेत गेला, समीर शाळेत गेला. आता इथलं नाम कोणतं आहे समीर, नाम कोणतं आहे समीर. मग आता पहा, आता याच्या समीराची काय आहे वापरू आपण, आता तो शाळेत गेला, तो शाळेत गेला. म्हणजे काय झालंय समीर शाळेत गेला, त्यामध्ये नाम कोणतं समीर आणि तो शाळेत गेला. नामाऐवजी वापरला आपण हा विकारी शब्द वापरला याला कोणता तो, तो हे काय झालं सर्वनाम, तो हे काय झालं सर्वनाम. समीरा शाळेत गेली, त्याच ती शाळेत गेली, म्हणजे हे काय झालं तो हे काय झालं सर्वनाम. म्हणजे काय झालं कोणत्याही म्हणजे या प्रत्येक नामाच्या जागी दुसरा एखादा पर्यायी शब्द आपण वापरतो त्याला काय म्हटलं तर सर्वनाम असे म्हणतात. म्हणजे वाक्यात नामाची पुनरावृत्ती नको, पुन्हा पुन्हा नाम नको, म्हणून वापरल्या जाणाऱ्या या विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. मधुरा शाळेत गेली, ती शाळेत गेली, असं होईल ते. म्हणजे नामाचे या उदाहरणात आपल्याला लक्षात येईल की सर्वनाम म्हणजे काय, तर नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हटलं जात. आता या सर्वनामाचे सुद्धा सहा प्रकार आहेत, सर्वनामाचे सहा प्रकार आहेत. या प्रकारांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. पहिला आहे पुरुषवाचक सर्वनाम. पहिला आहे पुरुषवाचक सर्वनाम. आता या पुरुषवाचक सर्वनामामध्ये सुद्धा याचे सुद्धा तीन उपप्रकार पडतात. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, दुसरा द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम, आणि तिसरं क तृतीय पुरुषवाचक सर्वनाम.
आपण आता सर्वनाम पाहिलं, सर्वनाम पाहिलं, नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. सर्वनामाचे आपण आता उपप्रकार पाहणार आहोत. उपप्रकार सर्वनामाचे आहेत सहा. तर पहिला आहे पुरुषवाचक सर्वनाम. आता आपण पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय ते अगोदर समजून घेऊया. आता पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे बोलणाऱ्याच्या किंवा लिहिणाऱ्याच्या दृष्टीने या जगातील वस्तूंचे आपण तीन वर्ग पडलेले आहेत. म्हणजे ज्यांच्याशी आपण बोलतो लिहितो, ज्यांच्याविषयी आपण बोलतो किंवा लिहितो यांनाच व्याकरणामध्ये पुरुष असे म्हणतात. आणि मग पुरुषवाचक सर्वनामाचे तीन प्रकार पडलेले आहेत. एक प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आणि तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. मग आता प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय? तर बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय? तर बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना जी सर्वनाम वापरतो त्यांना प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. म्हणजे मी, उदाहरणार्थ मी, आम्ही, आपण, स्वतः इत्यादी. ही काय झाली? प्रथम पुरुषवाचक सर्वनामाची उदाहरणे. बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना जी सर्वनाम वापरतात. आता मी बोलते मी, आम्ही गावाला जाणार आहे, आपण गावाला जाऊ. म्हणजे मी, आम्ही, आपण, स्वतः ही काय झाली? प्रथम पुरुषवाचक सर्वनाम झाले. म्हणजे बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना जी सर्वनाम वापरतो त्याला काय म्हटलं तर प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. दुसरं आहे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. आता ज्याच्याशी बोलायचे आपल्याला, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय? आता आपल्याला ज्याच्याशी बोलायचे त्याचा उल्लेख करताना जी सर्वनामे आपण वापरतो त्यांना द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. ज्याच्याशी बोलायचे आहे त्याचा उल्लेख करताना आपण जी सर्वनाम वापरतो त्याला द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. म्हणजे आता उदाहरण घ्यायचं म्हणलं तू, तुम्ही, आपण, स्वतः ही काय झाली? द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे बोलणारा स्वतःचा आपण ज्याच्याशी बोलायचे त्याचा उल्लेख करताना जी सर्वनाम आपण वापरतो त्याला द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हटलं जातं. तू, तुम्ही, आपण, स्वतः ही द्वितीय पुरुषवाचक सर्वनामाची उदाहरणं आहेत. तिसरं आहे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. मग ज्यांच्याविषयी, आता तृतीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय? तर ज्यांच्याविषयी बोलायचे त्या व्यक्ती अथवा वस्तू यांचा उल्लेख करताना जी सर्वनामे आपण वापरतो त्याला तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. ज्यांच्याविषयी बोलायचे त्या व्यक्ती अथवा वस्तू यांचा उल्लेख करताना जी आपण सर्वनामे वापरतो त्याला तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. म्हणजे आता आपण तो, म्हणजे काय झालं की ज्याच्याविषयी बोलायचे त्या व्यक्ती अथवा वस्तू यांचा उल्लेख करताना आपण तो, ती, ते, त्या ही तृतीय पुरुषवाचक सर्वनामाची उदाहरणं आहेत. आता सर्वनामाचा जो दुसरा जो प्रकार आहे, आता आपण पहिला प्रकार पाहिला पुरुषवाचक सर्वनाम, त्याचे उपप्रकार प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आणि तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. आता सर्वनामाचा दुसरा प्रकार, सर्वनामाचे जे प्रकार आहेत त्यातला दुसरा प्रकार आहे दर्शक सर्वनाम. कोणता? दर्शक सर्वनाम. दर्शक, आता दर्शक म्हणजे काय? दाखवणे. दर्शक म्हणजे काय? दाखवणे. मग आता दर्शक सर्वनाम म्हणजे काय? आपल्याला एखादी जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी आपण जे सर्वनाम वापरतो त्याला काय म्हटलं तर दर्शक सर्वनाम असे म्हणतात. आता
लक्षात घ्या, जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी आपण जी सर्वनामे वापरतो त्याला काय म्हटलं जातं, दर्शक सर्वनाम असे म्हणतात. म्हणजे आता माझ्याजवळ खडू आहे, माझ्याजवळ खडू आहे म्हणजे हा खडू आहे, हा रुमाल आहे, हे घड्याळ आहे, म्हणजे हा बाग आहे, ही काय झाली दर्शक सर्वनामाची उदाहरण. दर्शक म्हणजे काय, दाखवणे. जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी जी सर्वनामे वापरली जातात त्यांना दर्शक सर्वनाम असे म्हणतात. दर्शक सर्वनाम म्हटलं तर दाखवणे, मग आपण जी वस्तू किंवा काही पदार्थ असेल किंवा जवळची असो दूरची वस्तू असो ती दाखवण्यासाठी आपण जे सर्वनाम वापरतो त्याला दर्शक सर्वनाम असे म्हणतात. आता तिसरा जो सर्वनामाचा प्रकार आहे तिसरा तो आहे, तिसरा प्रकार आहे संबंधी सर्वनाम. संबंधी सर्वनाम तिसरा जो प्रकार आहे तो संबंधी सर्वनाम. आता संबंधी म्हणजे वाक्यात पुढे येणाऱ्या या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवणाऱ्या या सर्वनामांना संबंधी सर्वनाम असे म्हटलं जातं. पुन्हा एकदा व्याख्या लक्षात घ्या की वाक्या पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवणाऱ्या सर्वनामांचा सर्वनामांना संबंधी सर्वनाम असे म्हणतात. म्हणजे आता त्याचे उदाहरण जर टेक्स्ट झालं संबंधी सर्वनामाचं तर जो जी जे ज्या ज्याने ज्याचा ज्याचे ही काय आहे दर संबंधी सर्वनामाची उदाहरण आहेत. म्हणजे संबंधित सर्वनाम म्हणजे काय तर वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी. आता दर्शक सर्वनाम आपण पाहिले की नाही, जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी दर्शक सर्वनाम वापरलं जातं. हा माझा वाक्या संबंधित सर्वनाम काय तर दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवणाऱ्या सर्वनामांना काय म्हटलं जातं संबंधी सर्वनाम असे म्हटलं जातं. म्हणजे जो जी ज्या जेने ज्याने ज्याचा ज्यांचे इत्यादी. चौथा जो आहे प्रकार सर्वनामाचा प्रश्नार्थक सर्वनाम. चौथा जो प्रकार आहे प्रश्नार्थक सर्वनाम. आता प्रश्नार्थक सर्वनाम म्हणजे प्रश्नार्थक सर्वनाम म्हटलं की आपल्याला लगेच लक्षात येतं प्रश्न विचारण्यासाठी ज्या सर्वनामांचा उपयोग होतो. प्रश्न विचारण्यासाठी ज्या सर्वनामांचा उपयोग होतो त्यांना प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात. प्रश्न विचारण्यासाठी ज्या सर्वनामांचा उपयोग होतो त्यांना प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात. मग आता प्रश्न विचारताना आपण कोणकोणती सर्वनामे वापरतो मग, हा तर कोण कोण काय कोणास कोणाला कोणी इत्यादी वाक्य आपण ही काय आहे प्रश्नार्थ वाक्य. ही सर्वनामे आपण काय करतो प्रश्न विचारण्यासाठी या सर्वनामांचा आपण उपयोग करतो. मग आता ही झाली प्रश्नार्थक सर्वनाम. कोणकोणती कोण काय कोणास कोणाला कोणी ही झाली प्रश्नार्थक सर्व. म्हणजे प्रश्न विचारण्यासाठी ज्या सर्वनामांचा उपयोग होतो त्यांना प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हटलं जातं. त्याच्यानंतर पाचवा आहे सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम. सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम. सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम. आता या जी सर्वनामे सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामांना यांची व्याख्या, जी सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता येता कोणत्या नामाबद्दल आलेली आहे. जी सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता कोणत्या नामाबद्दल आले आहे हे निश्चितपणे आपल्याला सांगता येत नाही. हे निश्चितपणे सांगता येत नाही त्यांना सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम असे म्हणतात. म्हणजे आता उदाहरण ठरलं तर कोणतं कोणी कोणास काय
म्हणजे कोणी कोणास हसू नये, कोणी कोणास हसू नये, तू काय सांगतो ते मला समजत नाही। म्हणजे पा म्हणजे आता याच्यामध्ये काय झालंय उदाहरणांमध्ये, तर प्रश्न प्रश्न विचारण्यासाठी न म्हणजे कोणत्या नामाबद्दल आलेली आहे हे आपल्याला सांगता येत नाही। म्हणजे जी सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता कोणत्या नामाबद्दल आलेली आहेत हे निश्चितपणे सांगता येत नाही, त्यांना सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम असे म्हणतात। सहावं आहे आत्मवाचक सर्वनाम। सहावा सर्वनामाचा प्रकार आहे आत्मवाचक सर्वनाम। आत्मवाचक सर्वनाम। आता ज्या सर्वनामाचा अर्थ आत्मवाचक म्हणजे स्वतः असा होतो त्यांना आत्मवाचक म्हणजे स्वतः वाचक सर्वनाम असे म्हणतात। मग त्याचे उदाहरणार्थ आपण स्वतः ठीक आहे झाली आत्मवाचक सर्वनाम झाली। मी स्वतः त्याला पाहिले, मी उदाहरणार्थ मी स्वतः त्याला पाहिले म्हणजे आता स्वतः हे काय झालं तर आत्मवाचक सर्वनाम। काय झालं आत्म हे काय आहे आत्मवाचक सर्वनाम आहे। तो आपण म्हणून माझ्याकडे आला, तो आपण म्हणून माझ्याकडे आला हे काय आहे आत्मवाचक, आपण हे काय आहे आत्मवाचक सर्वनाम आहे। म्हणजे अशा प्रकारे या सर्वनामाची सहा जी प्रकार आहेत आपण ती अभ्यासली आहे। कोणकोणती? तर पुरुषवाचक सर्वनाम, त्याच्यानंतर दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, अनिश्चित सर्वनाम, आत्मवाचक सर्वनाम, ही सर्वनामाची सहा प्रकार आहेत। त्याच्यानंतर तिसरी शब्दांची आपली तिसरी शब्दांची जात आहे विशेषण। पहिलं पहिलं आपण ना दुसरं पहिलं सर्वनाम त्याचे प्रकार आपण अभ्यासले, तिसरा आहे विशेषण। तिसरी शब्दांची जात आहे विशेषण। आता विशेषण कशाला म्हणायचं तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात। नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात। त्याचे आपल्याला दुसरे व्याख्या असे सांगते नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणारा जो विकारी शब्द आहे त्यालाच काय म्हटलं तर विशेषण असे म्हणतात। आता उदाहरण द्यायचं झालं विशेषणाचं तर पांढरा पांढरा, त्याच्यानंतर काळी भोर, त्याच्यानंतर हिरवेगार, त्याच्यानंतर टवटली, त्याच्यानंतर कडू, गोड, पुष्कळ, विशेषण नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात। नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात। उदाहरणार्थ पांढरा, काळा, कडू, गोड, पुष्कळ, हिरवेगार, काळेभोर, टवटवी हे काय झालं विशेषणाची उदाहरणं झाली। म्हणजे आता समजा म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगितली जाते म्हणजेच आता जमीन काळेभोर आहे, शेती हिरवेगार, पिके हिरवेगार आहे, काळे कडू आहे, आंबा गोड आहे, गोड कडू काळेभोर हिरवेगार पांढरा ही काय झाली विशेषण। म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणारा विकारी शब्द त्याला विशेषण असे म्हटले जाते। मग आता विशेषणाचे सुद्धा गुण विशेषण आणि संख्या विशेषण
विशेषणाचे सुद्धा गुण विशेषण आणि दुसरा संख्या विशेषण. अशी प्रकार जसं आपण विशेषण म्हणजे नामाबद्ध विशेष माहिती सांगून नामाची व्यक्ती मर्यादित करणारा विकारी शब्द त्याला विशेषण असे म्हणतात. त्याचे उदाहरण आपण पाहिले. आता गुण विशेष त्याचे उपप्रकार एक गुण विशेषण आणि दुसरा संख्या विशेषण. आता गुण विशेषण म्हणजे काय तर ज्या विशेषणाच्या योगाने नामाच्या कोणत्याही प्रकारचा गुण किंवा विशेष दाखवला जातो त्याला काय म्हटलं जातं गुण विशेषण असे म्हणतात. मग सीता हुशार मुलगी आहे उदाहरणार्थ सीता हुशार मुलगी आहे. आता हुशार हे काय झालं विशेषण गुण विशेषण हुशार कोणता गुण आहे सीतामध्ये हुशार म्हणजे हुशार हे काय झालं गुण विशेषण. काळे कडू आहे चिंच आंबट आहे आंबा गोड आहे हे काय आहे गुण विशेषण आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे संख्या विशेषण. पुढचा या विशेषणाचा उपप्रकार आहे संख्या विशेषण. आता ज्या विशेषणाच्या योगाने संख्या विशेषण म्हणजे काय तर ज्या विशेषणाच्या योगाने नामाची संख्या दर्शवली जाते त्याला संख्या विशेषण असं म्हटलं जातं. माझा एक दोन तीन चार अर्धा पाऊण दीड ही काय आहे संख्या दर्शवली जाते म्हणून त्याला काय म्हटलं जातं संख्या विशेषण असे म्हटलं जातं. आता शब्दाची पुढची जात आहे आपली या विकारी शब्दांमधील क्रियापद. क्रियापद क्रियापद म्हणजे काय वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द. क्रियापद म्हणजे काय वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द. शब्द म्हणजे काय क्रियापद. क्रियावाचक शब्द म्हणजे काय क्रियापद वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला काय म्हटलं जातं क्रियापद असे म्हणतात. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात. माता का राम शाळेत गेला. राम शाळेत गेला. आता गेला हे काय आहे क्रियापद. जर आता आपण जसं राम शाळेत म्हटलं असत तर वाक्य पूर्ण झालं असत का नाही. राम शाळेत गेला गेला शब्द म्हणून काय झालं वाक्य पूर्ण झालं आणि मग वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा हा क्रियावाचक शब्द आहे म्हणून याला काय म्हणायचं क्रियापद. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रिया शब्दाला क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. सीमा सीमा मधुर गाणे गाते किंवा सीमा गाणे गाते. सती जेवण करतो म्हणजे जाणे येणे खेळणे मुले क्रीडांगणावर खेळतात. त्यांनी काय झाले जाणे खेळणे त्याच्यानंतर पळणे गाणे हे काय झाली क्रियापद. म्हणजे क्रियापद म्हणजे काय वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद असे म्हटलं जातं. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हटलं जातं. त्याच्यानंतर पुढचं आहे क्रिया विशेष अव्यय. पुढची शब्द अशी जात आहे क्रिया विशेषण अव्यय.
क्रिया विशेषण आहे. आता आपण जे पहिल्यांदा अगोदर ज्या पाहिल्या ते सगळ्या विकारी शब्द संज्ञा पाहिले त्या शब्दांमध्ये बदल होणार आहे ते विकारी शब्द म्हणजे नाम सर्वनाम विशेषण क्रियापद हे जे चार प्रकार पाहिले त्या विकारी शब्द होते ते संज्ञेय होते आणि आता या पुढच्या ज्या चार प्रकार आहेत क्रिया विशेषण अव्यय त्याच्यानंतर शब्द योगी अव्यय उभयान्वयी अव्यय केवल प्रयोगी अव्यय हे काय आहे अविकारी शब्द त्यांना काय म्हणायचं अव्यय मतलब आता आपण क्रिया विशेषण पाचवी ही शब्दांची जात आता आपण अभ्यासणार आहोत आता क्रिया विशेषण अव्यय म्हणजे काय तर क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रिया विशेषण अव्यय असे म्हणतात क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रिया विशेषण अव्यय असे म्हटलं जात मग आता क्रिया विशेषण अव्यय मग आता पा अरविंद अरविंद गटगटा पाणी पितो पा या वाक्यामध्ये क्रिया विशेषण अव्यय कोणता आहे गटगटा कोणता आहे गटगटा अरविंद गटगटा पाणी पितो या वाक्यामध्ये क्रिया विशेषण अव्यय कोणता आहे गटगटा क्रिया विशेषण अव्यय म्हणजे काय क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या क्रियापद कोणता आहे पितो क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला कसं पाणी पितो गटगटा पाणी पितो म्हणजे गटगटा हे काय आहे क्रिया विशेषण अव्यय आहे मी दररोज व्यायाम करतो दुसरं उदाहरण मी दररोज व्यायाम करतो आता यामध्ये दररोज हे क्रिया विशेषण अव्यय त्यामध्ये दररोज हे काय आहे क्रिया विशेषण अव्यय आहे त्याच्यानंतर पुढचं उदाहरण आपण काय म्हटलं रवींद्र झाडावर सरसर चढतो रवींद्र झाडावर सरसर चढतो सरसर हे काय आहे क्रिया विशेषण अव्यय आहे सरसर हे काय आहे क्रिया विशेषण अव्यय म्हणजे रस्त्याने सावकाश चालावे रस्त्याने सावकाश रस्त्याने सावकाश चालावे तर याच्यामध्ये क्रिया विशेषण अव्यय कोणता आहे सावकाश कोणता आहे सावकाश दीपक भरभर चालतो दीपक भरभर चालतो याच्यामध्ये भरभर हे काय झालं क्रिया विशेषण अव्यय हे काय झालं क्रिया विशेषण अव्यय म्हणजे पा या उदाहरणांमध्ये गटगटाला दररोज सरसर सावकाश भरभर ही काय झाली क्रिया विशेषण अव्यय त्यामध्ये आपण अजून सर्वत्र समोर झटकन पटकन मागून इकडून तिकडून त्याच्यानंतर मुद्दा ही क्रिया विशेषण अव्ययाची उदाहरण आहे म्हणजे क्रिया विशेषण अव्यय म्हणजे काय क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रिया विशेषण अव्यय असे म्हणतात क्रियापदाबद्दल
अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. पुढचं आहे, पुढचे शब्दांचे आपले जात आहे क्रियाविशेषण अव्यय नंतर शब्दयोगी अव्यय. पुढचे आहे शब्द शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय, शब्दयोगी म्हणजे काय? शब्दाला जोडून येणारे. शब्दयोगी म्हणजे काय? शब्दाला जोडून येणारे. मग शब्दयोगी म्हणजे काय? शब्दाला जोडून येणाऱ्या अव्ययाला, शब्दाला जोडून येणाऱ्या अव्ययाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. शब्दयोगी अव्यय म्हणजे काय? शब्दाला जोडून येणाऱ्या अव्ययाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. मग पहा, माझ्या घरासमोर उदाहरणार्थ माझ्या घरासमोर सुंदर बाग आहे. शब्दयोगी म्हणजे काय? शब्दाला जोडून येणाऱ्या अव्ययाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. मतलब उदाहरणार्थ माझ्या घरासमोर सुंदर बाग आहे. आता घरासमोर समोर हे काय झालं? शब्दयोगी अव्यय. समोर हे काय झालं? शब्दयोगी अव्यय. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण पाहायचं ठरलं तर मुले पटांगणावर खेळतात. मैदानावर व हे काय झालं? शब्दयोगी अव्यय. त्याच्यानंतर अजून बरीच आहे. माझ्या माझ्या घरामागे विहीर आहे. म्हणजे मागे हे काय झालं? मागे, पुढे, जवळ, समोर, वर, खाली हे काय झालं? ही शब्दयोगी अव्ययाची उदाहरणं. शब्दयोगी अव्यय म्हणजे काय? शब्दाला जोडून येणाऱ्या अव्ययाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. पुढची शब्द त्यात आहे उभयांगी अव्यय. पुढच्या ही शब्दांचा उभयांगी अव्यय. आता उभयांगी अव्यय म्हणजे काय? तर दोन वाक्य जोडणार आहे. शब्दाला उभयांगी अव्यय असे म्हणतात. दोन वाक्य किंवा दोन शब्द जोडणाऱ्या अव्ययाला उभयांगी अव्यय असे म्हणतात. मग दोन शब्द किंवा दोन जोडणारे उभयांगी अव्यय म्हणजे आणि, व, अथवा, पण, परंतु, म्हणजे, किंतु, अन ही काय आहे? उभयांगी अव्यय. उदाहरणार्थ पहा, सूर्य ढगामध्ये लपला. सूर्य ढगामध्ये लपला आणि पटकन अंधार झाला. सूर्य ढगामध्ये लपला आणि पटकन अंधार झाला. आता पहा, उभयान्वय अव्यय म्हणजे काय? दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणाऱ्या अव्ययाला उभयान्वयी अव्यय असं म्हणतात. मग दोन वाक्य पाहिजे. सूर्य ढगामध्ये लपला हे एक वाक्य झालं आणि पटकन अंधार झाला हे एक वाक्य झालं. आता हे सूर्य ढगामध्ये लपला आणि पटकन अंधार झाला ही जी दोन वाक्य आहे ती कोणत्या शब्दाने जोडलेली आहे? आणि या शब्दाने जोडलेली. कोणत्या शब्दाने जोडलेली? आणि या उभयांगी अव्ययाने जोडलेली आहे. म्हणजे पहा, आणि हे काय आहे? उभयांगी अव्यय. उभयांगी अव्यय म्हणजे काय? दोन वाक्य किंवा दोन शब्द
जोडणाऱ्या अव्ययाला गुणांचे अव्यय असे म्हणतात. आणि व अथवा पण परंतु किंतु म्हणून म्हणजे अन ही काय झाली यावेळी अव्यय आहे. शाळा सुटली तात्या अन म्हणून घरी गेले. शाळा सुटली तात्या अन म्हणून घरी गेले. अन हे काय आहे उभयावेळी अव्यय आहे. त्याच्यानंतर अजून एक उदाहरण आपल्याला सांगता येईल. पाऊस पडला आणि पिके हिरवीगार झाली. पाऊस पडला आणि पिके हिरवीगार झाली. पाऊस पडला हे एक वाक्य आणि पिके हिरवीगार झाली हे एक वाक्य आणि या उभयाचे अव्ययाने जोडलेले आहे. म्हणून आहे उभयात आणि अथवा पण परंतु या अव्ययाने जे वाक्य जोडले जातात त्याला उभयान्वय अव्यय असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर शेवट अशा प्रकारे या शब्दांच्या सात जाती आपण अभ्यासल्या. शेवटचे एक आपली केवळ प्रयोगी अव्यय राहिली. केवळ प्रयोग म्हणजे आश्चर्याची आश्चर्य किंवा दुःख हर्ष शोक प्रशंसा याने ही केवळ प्रयोगी अव्यय यांना केवळ प्रयोगी अव्यय म्हणतात. मग आपण त्याच्यामध्ये वा आहा अरे रे बापरे बापरे केवढा मोठा हास्ता म्हणजे ही सगळी ठीक बरा शाब्बास खूप छान काम केले म्हणजे ही सगळी काय आहे केवळ प्रयोगी अव्यय आहे. शेवट आपले हे केवळ प्रयोगी अव्यय आहे. या शब्दांच्या या सात जातींचा आपण आज या अभ्यास केला. या सात जाती ज्या आहेत त्यांची प्रत्येकाने सगळ्यांनी या प्रत्येका प्रत्येक नाम नामाचं सर्व नामाचं त्याच्यानंतर विशेषण क्रियापद या प्रत्येकाचे आपण पाच पाच उदाहरणं वहीमध्ये सोडवायचे. धन्यवाद.